जीवे मारण्याची धमकी दिली आहे. संजय राऊत, सुनील राऊत यांना देखील धमक्या आल्या आहेत. कशा पद्धतीने बघताय महाराष्ट्रातलं राजकारण कोणत्या स्तरावर नेण्याचा प्रयत्न या राज्यात काही शक्ती करताय हे यातून पुन्हा पुढे आलेलं आहे. पवार साहेबांच्या बाबतीत अशी धमकी देण्याचं धाडस महाराष्ट्रात जर कोणी करत असतील तर त्याची तातडीने दखल राज्याच्या प्रमुखांनी घेतली पाहिजे. त्याबाबतीत तातडीने त्याच्यावर कडक उपाययोजना केल्या पाहिजेत. हे फक्त सोशल माध्यमावर केलेलं लिखाण आहे असं समजून तेच साधे आणि अत्यंत हलके अशी कलम लावून त्या व्यक्तीला सोडून देण्याचा प्रयत्न कृपा करून करू नये. अशा पद्धतीचा विचार करणारे जे प्रवृत्ती आहेत त्यांना पूर्ण प्रायश्चित्त देण्याचं काम राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी तातडीने करावं अशी आमची मागणी आहे. धमकी देणं किंवा राऊत बांधवांना धमकी देणं हे अतिशय संतापजनक अशी गोष्ट आहे आणि काळजीची पण आहे. तो कारण असं आहे की आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये दाभोळकर, पानसरे, पलीकडच्या राज्यामध्ये कलबुर्गी, लंकेश ह्या सगळ्यांचे ह्या मनुवृत्तींनी जे आहे खून पाडलेले आहेत, त्यांची जीव घेतलेले आहेत. दुर्दैव असं आहे की भारत सरकारसुद्धा आणि महाराष्ट्र सरकारसुद्धा याच्या मुळाशी जात नाही आहे. आणि हे कोण आहे ज्यांनी ह्या सगळ्यांची आता नावं घेतली, ह्या सगळ्यांचे खून केलेले आहेत हे जर शोधून काढलं मुळाशी तर हे सगळं संपेल. परंतु ते न केल्यामुळे ह्या मनुवादाची ही पिलावळ जी आहे ही सगळ्यांना धमक्या देते आहे. आणि ह्या धमक्या त्या खऱ्या पण त्यांनी करून दाखवलेल्या आहेत म्हणून ते काळजी वाटण्यासारखे. अर्थात या धमकीला ना पवारसाहेब भीक घालणार आहे ना राऊत बंधू भीक घालणार आहे. पवारसाहेब जे आहेत हे सत्यशोधक समाजाच्या ज्या मुशीतूनच ते मोठे झालेले आहेत. त्यांचा विचार जो आहे फुले शाहू आंबेडकर छत्रपतींचा आहे त्यामुळे जे आहे सर्वसमावेशक अशा विचाराची मांडणी जे जे करतात त्यांच्या बाबतीमध्ये ही जी मंडळी जी आहेत मग याच्यामध्ये सनातनवाले आहेत की आणखीन कोणी आहेत, परंतु आहे ही म्हणून की पिलावळ जी आहे ती आहे. आणि म्हणून भारत सरकारनं सुद्धा याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. महाराष्ट्र सरकारनं ठीक आहे आता फडणवीस यांनी जे सांगितलं की हे खपवून घेणार नाही, पण त्याच्यासाठी जे आहे किती माणूस किती काळजी घेऊ शकतो. घरात तर बसून तर राहू शकत नाही, कोंडून घरामध्ये बसलं. आणि म्हणून ही जी सगळी मंडळी जी आहेत हे खोदून काढलं पाहिजे, याच्या मुळाशी गेलं पाहिजे. आणि जे कोणी असतील याच्या मुळाशी त्यांचा जो ब्रेन जो असेल त्यांचा तो जो आहे तो पकडला गेला पाहिजे, त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, तरच हे सगळं थांबेल. नाहीतर जे आहे ठीक आहे या सगळ्या गोष्टीला या महाराष्ट्रात आणि देशातली जनता सुद्धा जी आहे लोकशाहीवर प्रेम करणारी आहे ती कदापि अशा गोष्टी सहन करणार नाही.